मतदान पद्धत। पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते। मतपत्रिकेवर नमूद उमेदवारांना आपल्या पसंतीप्रमाणे पसंती क्रमांक द्यायचा असतो। सर्वात पहिली पसंती असणाऱ्या उमेदवाराच्या समोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकड्यांमध्ये एक हा अंक लिहायचा असतो। पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकड्यांमध्येच लिहावा। उदाहरणार्थ 1 असे मराठीत किंवा 1 असे इंग्रजीत आकडे लिहिता येतील। मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुसऱ्या कोणत्याही खाणाखुणा करू नयेत। मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वतःचा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही। जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्यात यावा, अन्यथा मत बाद ठरेल। भाजप मोहीम घेऊन हाती भाजप येणार जनतेच्या हृदयात।